सारे घर ले। ए साहिबिया, अरे चा घेऊन ये आणि आता पेपर भी आण। आय ऐक, पेपर भारी ग्रीटिंग केलं हो, एक नंबर। थँक्यू थँक्यू बरं का, थँक्यू। काय चाललं का सगळ्यांचं? काय रे, आज एकादशी आहे ना, व तेव्हा मुलं आम्हाला शुभेच्छा देतात। आज एकादशी नाही, मग शिवरात्र असेल। रांगडे पडला होत, तुम्ही काय बोलालाय? शिवरात्री, मग बैलपोळा, दसरा, पाडवा काहीतरी असेल हो। अहो अहो आई साहेब, आज आबा साहेबांचा वाढदिवस आहे। असं वय 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 वय, आबा साहेबांचा वाढदिवस आहे आज, आहे की आमच्या लक्षात? असं कसं विसरणार आम्ही? बाबा मी हाय प्रिन्स का काय स्वाद्यात तू सगळे खाल्या? अरे किती आवाज करतेस बाळा, हळू। आबा साहेबांना त्रास नाही द्यायचा। काय त्रास देत नाही, तुम्ही समजे विसरलात पण आमच्या नातवंडांच्या बरोबर लक्षात आहे। काय काय आव काय म्हणजे, आज रांगडे पाटलांचा वाढदिवस आहे ना। माझ्या लक्षात आहे, माझ्या लक्षात आहे आबासाहेब, तुमचा वाढदिवस मी कसं विसरेन, माझ्या लक्षात आहे। मी सांगितलं पण नाही आला। म्हणला तू? सांगितलं ना मी काल, नाही का? अरे हो की, हो हो हो, केली होती आठवण। प्रिन्सला पण सांगितलं, प्रिन्स मी म्हणालो ना तुला काल। वय वय वय, आठवलं आठवलं, हा तुम्ही आठवण केली होती, आम्ही स्वाध्यायांना आठवण करून दिली कालच। हो हो, आमचं काल झालं ना बोलणं। असू द्या असू द्या, कोणाच्या किती आणि काय लक्षात आहे ते आम्हाला समजले। समजत आधी आम्हाला अक्षय दादांनी शुभेच्छा दिल्या आणि परिताईंनी मी। असं कस? आबासाहेब आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी बर्थडे। आता म्हणते समते हॅपी बर्थडे। आता हेच जर आम्ही पाटलींबाईंचा वाढदिवस विसरलो असतो तर 8 दिवस पुढचं जेवण मिळालं नसतं आम्हाला। बर बर राहू द्या, आता तुमचा राग घालवण्यासाठी ना आज तुमच्या आवडीची खीर बनवतो आमच्या हातानं। हा साहेब्या, जा पड्डीशी काजू बदाम समजा बाहेर काढून ठेव, जा। हा म्हणजे आज एक दिवस पथ्य पाणी बंद। आई साहेब पाणी पण ऐका ना, मी काय म्हणते, आबासाहेबांचा बर्थडे आहे ना, तर त्यांच्यासाठी एक छानशी छोटीशी पार्टी करायची का अरेंज? म्हणजे बघा, माझ्या आई बाबांना पण बोलवता येईल, तेवढंच बरं वाटेल आबासाहेबांना। अहो बरं काय, लई खुश होतील ते। तसं मी पोरांनी शुभेच्छा दिल्यात ना, तेव्हापासून लई आनंदात आहेत बघा। करा करा, तुम्हाला जे वाटतंय ना ते करा। झालं तर मग प्रतापना लगेच सांगून टाकते मी। आणि मुलांचं तर काय बघायलाच नको, मुलं तर करणारच सगळं उत्साहात। पण काय हो, आम्ही त्यांना गिफ्ट काय द्यायचं? म्हणजे आजवर आम्ही त्यांना काही दिलं नाही ना। वन बघा, त्यांचा बर्थडे बी विसरलो आम्ही, काय द्यायचं आम्हाला काय? ही काळजी अजिबात करू नका, मी आणि त्या बाबासाहेबांसाठी गिफ्ट चालेल। चालेल म्हणून काय विचारताय, आणा की। आणि संजयला ऑफिसमधून येताना केक पण आणायला सांगते, मला माहिती आहे आबासाहेबांना कोणता केक आवडतो ते। झालं आले मी। सुंदे, त्यांना सांगितलं तर आहे आम्ही करा म्हणून, पण करतील ना नीट? करतील आई साहेब, तुम्ही नका काळजी करू। आणि हे बघा, इतक्या दिवसांनी का असेना, पण ह्या निमित्ताने स्वातीताई आपल्या सगळ्यांच्या आनंदात सहभागी होत आहेत,
ते किती छान आहे नाही का? मग ठरलं तर ठरलं. आज सकाळी मुलांनी आपली विकेटच काढली नाही. हो म्हणजे काय, खर तर आबासाहेबांचा वाढदिवस माझ्याही लक्षात नव्हता बरं का, पण यांनी बघा ना ग्रीटिंग वगैरे करून सगळं कमाल आहे. म्हणजे काय, आहेतच माझी मुलं हुशार. एक मिनिट, म्हणजे मुलांनी जर काही चांगलं केलं तर ती तुमची मुलं. डॉक्टर एक गोष्ट लक्षात घ्या, रांगडे पाटलाचं रक्त येते. बस यावर वाद नंतर घालू आपण. सगळ्यात आधी आत्ता मला सांगा की आबासाहेबांना बर्थडे साठी काय द्यायचं ह्याचा विचार केलाय का तुम्ही? विचार केलाय का? अहो आबासाहेबांच्या वाढदिवसासाठी ना भन्नाट सरप्राईज प्लॅन केलाय मी. सरप्राईज काय सांगा. हॅलो, हा व्हेरी गुड. तिच्याशी सगळं बोलणं झालंय, तिला सगळं मान्य. सुपर्ब. एक काम करा, तिच्याकडून सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे घेऊन ठेवा. हा मी कलेक्ट करतो तुमच्याकडं. यस, थँक्यू सो मच. नेहा नेहा नेहा, आज संध्याकाळीच सरप्राईज देणार आहे मी. हो पण सरप्राईज काय आहे ते तरी सांगा. असं काय करता सरप्राईज देते? आता जर सांगितलं तर मग त्यात सरप्राईज फॅक्टर राहील का? हा मी आता तुम्हाला एवढंच सांगू शकतो की हे सरप्राईज बघून ना फक्त आबासाहेबांनाच नाही घरातल्या प्रत्येक माणसाला आनंद होईल. चला चला चला, जंगी पार्टीची तयारी सुरू करा आता. प्रताप, आय होप तुम्हाला उशीर नाही झाला. नाही नाही, नॉट एट ऑल, पण अगदी वेळेवर आलोय. चल थँक्स अ लॉट. थँक्स काय ते, आणि उद्यापासून तुमची गाडी असेलच ना परत. ठीक आहे, मी संध्याकाळी येतो पिकअप करायला. सो स्वीट ऑफ यू. चल बाय. अरे ही माया आहे ना, ही काय करते इथे या वकिला बरोबर? म्हणजे असं का म्हणताय तुम्ही? फारशा चांगल्या कामासाठी हा नोन नाहीये माणूस. आतापर्यंत त्याने ज्या केसेस केल्या आहेत त्या सगळ्या फ्रॉड आणि प्रॉब्लेमॅटिक अशाच आहेत. एक तर चुकीच्या केस करणं किंवा आपल्या पद्धतीने फॅक्ट ट्विस्ट करणं, अशाच गोष्टींसाठी या माणसाची ओळख आहे. अहो मॅडम, कशाला टेन्शन घेत आहे, मी आहे ना. हो पण सगळं व्यवस्थित होईल ना. 100%. अहो या शिंदे वकिलांच्या हातात एकदा तुम्ही कागदपत्र दिलीत ना की घरी जायचं आणि आराम करायचा. पुढची जबाबदारी हा शिंदे वकील व्यवस्थित पार पाडतो. मॅडम अजिबात काळजी करू नका. अहो मला सुद्धा बऱ्याच केसेस मधून बाहेर काढलंय यांनी. हा आणि यांच्या नावडत्या माणसांना अडकवलंही. काय संजय साहेब, हा गेली 15 वर्ष हेच करतोय आम्ही. नका काळजी करू, तुम्हाला हवंय ना तसंच सगळं होईल. पुली माझं टेन्शन कमी होईल. एनिवे चला निघायचं. येस, थँक्यू सो मच. तुम्हाला काही शंका वाटते का त्यांच्याबद्दल? नक्कीच, काहीतरी गडबड आहे हे दिसतंय, तेवढं साधं नाहीये. चला, आज सध्याकडे फिरायला गेलो ते लय बरं वाटलं बघा. बर ते तुम्ही कुणाला तरी भेटायचं म्हणत होता, त्याचं काय झालं? कोणाला? हा ते होय, भेटू की नंतर. चला चहा घेऊया. चला, रांगडे पाटील कुटुंबाचे आधार स्तंभ. वा वा, आमचे लाडके आदरणीय नेते. नेते आबासाहेब उर्फ महिपतराव रांगडे पाटील. विजयासो नाही,
हॅपी बर्थडे. हा वाई वाई. तर आबासाहेब रांगडे पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या 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 इकडे. अच्छा, म्हणजे घरात ही सबदी तयारी करायची होती म्हणून तुम्ही आम्हाला बाहेर घेऊन गेले होय दीक्षित भाऊ. नाहीतर काय वो, आता तुमचा वाढदिवस आम्ही समजीत विसरलो ना, मग त्याची परतफेड तर करायला हवी ना म्हणून. बर आबासाहेब, हा केक संजयनी आणलाय बर का, अख्ख्या कोल्हापुरात फिरलाय तो तुमच्या आवडीचा केक पाहिजे म्हणून. अच्छा बर, प्रतापराव कुठे? मी फोन केला होता त्यांना, येत आहेत ते. आहो हे द्या ना त्यांना. आमच्याकडून तुमच्यासाठी वाढदिवसाची सप्रेम भेट. खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. अहो कसं पाय केलंय म्हणून तुम्ही दीक्षित भाऊ. आणि बरं का, ही समधी तयारी कोणी केली माहितीये का? आपल्या सुनबाईंनी आणि नातवंडांनी. नाही खरंच खूप छान तयारी केली आहे सगळी खरंच. आज तर आमच्या नातवंडाने आम्हाला लय खुश केलंय बघा. अशी नातवंड मिळा नशीब लागत. अगदी बरोबर बोललात. अहो किती उशीर. बर मला सांगा ते सरप्राईज काय झालं? आहे आहे थांबा. काय परतापराव बी आलेच की. थांबा थांबा थांबा, केक कापण्याआधी मला एक खूप महत्वाची अनाउन्समेंट करायची. आबासाहेब, आज तुमच्या वाढदिवसासाठी मी एक खूप छान सरप्राईज आणलाय, जे बघून तुम्हाला तुम्हाला खूप आनंद होणार आहे. बरं का आबासाहेब, आपल्या सगळ्यांनाच अक्षयची खूप काळजी होती ना, ती काळजी आता कायमची मिटली आहे. अक्षयच्या कस्टडीचे पेपर्स आहेत आणि मायानी स्वतःहून त्याची कस्टडी आपल्याकडे दिली आहे आबासाहेब. म्हणजे अक्षय आता या घरातून कुठेही जाणार नाही. भारी गिफ्ट दिलं बघा तुम्ही आज. आबासाहेब चला आता आपण केक कापूया. चला 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 आपण कापूया. थांबा 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 थांबा, आधी पेटूया की. वीज वापरली कापायचा. हॅपी बर्थडे टू यू. कसं वाटलं गिफ्ट?
छानच. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. आबासाहेब किती खुश झाले ना. सगळ्यांचं राहू द्या हो, तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. खरं सांगू प्रताप, तुम्ही असं काहीतरी सरप्राईज द्याल याची कल्पनाच नव्हती हो मला. पण न राहून ना मनात काही प्रश्न येतात. नाही म्हणजे माया यासाठी तयार कशी झाली हो, आणि हे सगळं घडलं कधी. हे दोन चार दिवसातच घडलं. माया स्वतःहून हा प्रस्ताव घेऊन आली ना माझ्याकडे. माझ्यासाठी तो सुवर्ण संधी होती. मी हो म्हणून टाकलं लगेच. पण प्रताप, माया कशी आहे माहितीये ना तुम्हाला. नाही म्हणजे बघा ना, अक्षयच्या कस्टडीवरून आधी सुद्धा तिने आपल्याला किती त्रास दिला. पोटाचे खेटे घालायला लावले, इथे येऊन तमाशा केला, माहितीये ना तुम्हाला. पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता बघा ना तुम्ही मायाला, सगळा माज उतरलाय तिचा. तसं नाही आहे ओ प्रताप, मी चांगलीच ओळखते तुम्हाला आणि तुम्ही ओळखता नाही का. ती एवढ्या सहजासहजी तयार होणारच नाही यासाठी. तिने नक्कीच ह्याच्या बदल्यात काहीतरी मागितलं असणार. प्रताप खरं खरं सांगा, अक्षयच्या कस्टडीच्या बदल्यात तिने तुमच्याकडून काही कबूल करून घेतलं नाहीये ना. शंका घेताय माझ्यावर? माझ्यावर शंका घेताय का तुम्ही? एवढं मोठं गिफ्ट मी तुम्हाला सगळ्यांना दिलं त्याचं काहीच नाही. आपण सांगितलं ना मी तुम्हाला, मायाची सध्या परिस्थितीच नाहीये अक्षयला सांभाळण्यासारखी. म्हणून तिने केला असेल विचार की अक्षयला स्वतःकडे ठेवण्यापेक्षा इथे पाठवावं आपल्या बरोबर, त्यात त्याचं भलं आहे. त्यात शंका घेण्यासारखं काय आहे? आता ह्या सगळ्या मागे तिचा नक्कीच काहीतरी डाव असणार, सांगते ना मी तुम्हाला. विश्वास नाही तुमचा माझ्यावर. तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये की अक्षय इथे राहायला येतो या गोष्टीचा आनंद वाटत नाहीये तुम्हाला. आता शंका घ्यायची दरवेळी. अरे एवढी चिडचिड करायला काय झालं? साधे सरळ प्रश्नच तर विचारले होते मी, एवढे अस्वस्थ का झाले प्रताप? अरे देवा, नंतर जड जाईल असं काहीतरी कबूलदार करून बसले नाही येत ना ते मायाकडे. नंतर नाही, आतापासूनच जड जाणार आहे वहिनी तुम्हाला सगळं. आता खरी मजा येणार आहे, फक्त बघत राहा तुम्ही. आता अक्षय का फोन करतोय? प्रतापने त्याला सगळं सांगितलं असेल का? सगळं कळलं असेल तर तो कसा रिॲक्ट करेल? हा अक्षय, कसा आहेस बाळा? मम्मा मी कसा असणार आहे? तू असा डिसिजन का घेतलास? अक्षय अरे तू कशाबद्दल बोलतोयस? मम्मा आता मला सगळं कळलं. काय डिसिजन बद्दल मला आधी का काही सांगितलं नाही? नेहा मी हे सगळं सांगणारच होतो तुम्हाला. अरे आता कुठेतरी वकिलांनी कन्फर्मेशन दिलंय, सो आय एम हॅपी. आता पण ही सगळी कधीची डेव्हलपमेंट? खरं सांगू तुम्हाला, अक्षय या घरात राहायला यावा कायमस्वरूपी हे मला कधीपासून वाटत होता. कितीतरी दिवसांपासूनची माझी इच्छा आता पूर्ण होती. माझ्या इच्छेत तू विचारच केला नाहीस ना? मम्मा आता मी तुझ्या बरोबर कधीही राहू शकणार नाही ना. अक्षय अक्षय तू तू शांत हो बघू आधी. रडणं थांब. हे बघ बळा, तू तू रडायला लागलास की मला पण रडू येतं ना. मग मी काय करू मम्मा? तू अजूनही मला नीट सांगत नाहीयेस. अक्षय बाळा, अक्षय बघ, मी हा डिसिजन तुझ्या चांगल्यासाठी घेतलाय. तुझ्या मम्माकडे दुसरं काही नाही रे तुला द्यायला. अक्षय तू 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 तिथे राहिलास ना तर सगळं चांगलं होईल. तुला हवं ते सगळं मिळेल, आनंदात राहशील रे तू. सगळ्यांच्या आनंदासाठीच करतोय ना मी हे. प्लीज हा, मला टोकून त्रास देऊ नका आता.